आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. इचलकरंजीत अग्रेसन भवन परिसरात वाहतुकीची कोंडी, चुकीचा पार्किंग होत आहेत वादावादी, पोलीस आणि नगरपालिकेने लक्ष घालावं. इचलकरंजीत अनेक ठिकाणी चुकीचं पार्किंग होत आहे. विशेषतः काही भांडवलदारांनी रस्त्यातच पार्किंग सुरू केलं आहे आणि या व्यावसायिकांच्या पार्किंगमुळे अपघात होत आहेत. अग्रेसन भवन, महेश सेवा समिती भवन, रोटरी क्लब ही महत्वाची कार्यालये ज्या मार्गावर आहेत त्या मार्गावर सतत वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अग्रेसन भवन, महेश सेवा समिती भवन आणि रोटरी क्लबनं स्वतःची पार्किंग व्यवस्था निर्माण केलेली नाही आणि याचा वाईट परिणाम या विभागात असणाऱ्या दवाखान्यातील रुग्णांची वाहतूक खोळंबून राहते. भांडवलदार मंडळी 2 आणि 4 चाकी वाहनं कशीही आडवी तिडवी लावतात. रुग्णाला घेऊन ये जा करणारी रुग्णवाहिका मध्येच अडकून पडते. रुग्ण वेळेत दुसऱ्या रुग्णालयात जावा यासाठी धडपड सुरू असते, पण या व्यावसायिकांनी लावलेल्या गाड्या रुग्णांच्या जीवावर उठल्या आहेत. शाळकरी मुलं आणि मुली याच मार्गावरून ये जा करतात. महिलांना बाजारहाटासाठी येथूनच ये जा करावी लागते. याकरता इचलकरंजी ट्रॅफिक पोलीस आणि नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने येथे कडक कारवाई करणं आवश्यक आहे. पार्किंगच्या निमित्तानं अतिक्रमण केली जात आहेत, त्यामुळे इचलकरंजी नगरपालिकेनं यात लक्ष घालावं. लोक या प्रश्नावर संतापले आहेत. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.